खांदेड मनपाच्या पथदिव्यांचे वीज बिल थकल्याने महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला, त्यामुळे नांदेडकरांना अंधारातच रस्त्यावर प्रवास करावा लागलाय. नांदेड महापालिकेकडे महावितरणचे 1,17,00,000 रुपये वीज बिल थकले आहे. महावितरणने वीज बिलाच्या वसुलीसाठी वारंवार नोटीस देऊनही मनपाने वीज बिलाचा भरणा केला नाही, त्यामुळे गुरुवारी सायंकाळी 7 वाजता शहरातील सर्वच 151 पथदिव्यांच्या साईटचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.